केलाय. स्कोररकडे इशारा केल्यानंतर सामन्याला सुरुवात होईल. या सगळ्या गोष्टींमध्ये नाव घेता घेता काही नावं मी नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल. मध्ये नक्कीच त्यांचा मी अनेक वेळा अनेक मैदानावरती उल्लेख केला होता. खास करून आमचे महेंद्रदादा खिलारी अमेरिकेमध्ये काम करत असताना सुट्टीवर सध्या ते इंडियामध्ये आहेत आणि या टुर्नामेंटमध्ये खास करून आज त्यांच्या पुत्रासमवेत उपस्थित आहेत. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. इजाज कुरेशीच्या तंत्राची परीक्षा पाहणारा चेंडू थेट ब्लॉक होलमध्ये टाकला होता. बुल्स आय असा प्रकारचा चेंडू नक्कीच आपल्याला तो पाहायला मिळाला. डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. तदनंतर खऱ्या अर्थानं कौतुक करायला लागेल संतोष नाणेकर यांचं. मी कृष्णनाथ पुतळे जर का टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर म्हणत असेल तर टेनिस बॉल क्रिकेटचा ब्रॉडकास्ट अँबॅसिडर संतोष नाणेकर आहेत. त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी काम करते. बॅकफुटला चेंडू पंच केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि हा झेल टिपलाय. इजाज कुरेशी कोसळलाय. थँक्यू. प्रज्योतनं मिळवलेला एक अप्रतिम बळी या ठिकाणी आपल्याला म्हणला. नवीन फलंदाज मैदानावरती होतो अशोक उर्फ दादा गायकवाड. पुण्याच्या खेळाडूंची नावाची काळजी करू नका कारण जवळजवळ सर्वजण त्या ठिकाणी माहीत आहेत. त्यामुळं कुलदीप धायबर माझ्यासमोर आहेत, त्यांनाही त्या ठिकाणी दसऱ्याच्या शुभेच्छा. एक नाव मी अजून घेईल, अमित बाबा ठवाळ. हेल्प माय कॉमेंटेटर्स नावाचा एक आगळा वेगळा व्हॉट्सअप ग्रुप स्थापन करत या माणसानं कॉमेंटेटरला सुद्धा एक मदतीचा हात त्या ठिकाणी पुढे केला आहे आणि त्या ग्रुपवरती चर्चा करायला खरंच मजा येते. तसं पाहिलं तर गेल्या 2015 कव्हरेजच्या कव्हरेजमुळे मला कॉमेंट्री करायला फार कमी संधी मिळते. परंतु चंदू शेटे सरांनी दिलेली अनेक वेळा दिलेली आमंत्रणं मला पूर्ण त्या ठिकाणी करता आली नाहीत. परंतु आज मला वाटतं उशिरा का होईना, परंतु मी मैदानावरती आलो आहे. आमच्या सीतारामदादा चौधरी यांच्या भाषेत जर सांगायचं झालं तर लेट पण थेट मैदानावरती येण्याचा मी प्रयत्न केला आहे. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. प्रज्योत सज्ज होतोय. समोर असेल कृष्ण सातपुते आणि त्याला रोखणं पाहूया प्रज्योतला कितपत जमतंय किंवा प्रज्योत कशा प्रकारे त्याला रोखण्याचा प्रयत्न करतो. राईट आर्म ओव्हर द विकेट तो मारा करेल. हा चेंडू इनसाइड आउट खेळलाय कव्हरच्या डोक्यावर. वन बाउन्स कृष्ण सातपुते ब्रँडेड चौकार. कृष्णा सातपुतेला रोखून ठेवणं, कारण कृष्णाच्या भात्यामधले जर तुम्ही फटके जर पाहिले तर मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्याची अतिशय जबरदस्त शैली हे कृष्णाच्या बॅटिंगचं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानं या चेंडूवर दाखवून दिले. लोअर फुलटॉस चेंडू होता, बहुतेक हा चेंडू त्या ठिकाणी ब्लॉकहोलमध्ये टाकायचा होता, परंतु फुलटॉस बनवत त्या चेंडूला कव्हरच्या डोक्यावरनं कृष्णानं भिरकावून दिलंय आणि आपले इरादे तो स्पष्ट करतोय. धावफलकावरती एक बाद चार धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिलं चालू असताना सामना सुरू आहे. शिवशक्ती पाले अंबरनाथ पालघर विरुद्ध अधियांश ब्लास्टर्स पुणे. शॉर्ट पिच चेंडू थोडासा होता, बॅटच्या आतलीकडे घेतोय. डीप स्क्वेअर लेगला क्षेत्र चेंडूच्या मागे आलाय. सिंगल मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती पाच धावा षटक क्रमांक पहिलं चालू असताना. जे प्रेक्षक आताच मैदानावरती आले त्यांना सांगू इच्छितो युके टायगर चॅम्पियनशिप 2017 स्पर्धेतला आजच्या दिवसातला तिसरा सामना मैदानावर सुरू आहे आणि तो खेळला जातोय. शिवशक्ती पाले अंबरनाथ पालघर विरुद्ध अधियांश ब्लास्टर्स पुणे या दोन नामांकित मातब्बर संघांमध्ये. दादा गायकवाड अर्थात अशोक गायकवाड मैदानावरती येतोय. यावर्षी JPL पहिल्यांदा आयकॉन म्हणून सिलेक्ट झालेला खेळाडू. ओ चेंडू हलक्या हाताने तरी काही थर्ड मॅनला स्टिअर करण्याचा प्रयत्न. बॅटच्या आतलीकडे घेतोय. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिलं जाईल. पाच धावा धावफलकावरती आहेत. त्याचबरोबर पुण्यावरून खास करून आज माझ्यासमवेत एक सीझन त्यांनी फक्त JPL खेळला मागच्या वर्षी. टुर्नामेंटच्या आदल्या दिवसापर्यंत जे बेस्ट बॉलर होते तुषार मोरे आज ते माझ्यासमवेत आहेत आणि यावर्षी त्यांच्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. यावर्षी शिवसागर जुन्नर या JPL संघाचे ते संघनायक म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे. त्याचबरोबर मयूर मते माझ्यासमवेत आहेत.
शॉर्ट पिच चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, मिड ऑन ला क्षेत्र चेंडूच्या मागे येतोय, कृष्ण सातपुते कसा बसा आपल्या बॅटिंग क्रीज मध्ये पोहोचलाय. सुमित ढेकळे चेंडूला बॅकअप करतोय, सिंगल घेतली गेले आणि षटक क्रमांक मला वाटतं पहिले या ठिकाणी संपताय. धाव फलकावरती धावा आहेत, एक बाद सहा धावा. आज नक्कीच मी तुम्हाला सांगितलं, मी चंदू शेट्टी सरांचं खऱ्या अर्थानं फार मोठं ते मला आता काही लोकांची मला तसं मी शक्यतो मला कोणाची भीती वाटत नाही, परंतु चंदू शेट्टी सरांची मला भीती वाटते. कॉमेंट्रीमध्ये नाही परंतु एक व्यक्ती म्हणून, कारण एखाद्या माणसानं तुमच्यावरती खूप काही विश्वास टाकावा आणि तो विश्वास जर तुम्हाला त्या ठिकाणी सार्थ करता आला नाही तर मात्र ती कुठंतरी छोटीशी भीती मनामध्ये असते. परंतु चंदूशे आणि हे मी का सांगतोय, चंदू शेट्टी सरांनी मला अनेक संधी दिल्या, कितीतरी वेळा त्यांनी मला फोन कॉल्स केले, पनवेलच्या टुर्नामेंट असतील, मुंबईतल्या टुर्नामेंट असतील, पालघरमधले टुर्नामेंट असतील, सर तुम्ही कॉमेंट्रीला याल का, परंतु प्रत्येक वेळेस मी त्यांना अगोदर होकार आणि नंतर नकार दिला. आजही मला वाटतं थोडीशी अडचण ऐन टायमाला निर्माण झाली होती, परंतु मयूर मते आणि तुषार मोरे माझ्या समेत असल्यामुळे हा प्रवास माझा सुकर झाला. पुणे ते मुंबई मैदानाच्या आतमध्ये जाऊया आणि पुणे संघ आज कितपत प्रवास करू शकेल हे त्यावरती आपल्याला त्यांच्या सामन्यामधनं कळून येईल. बॉलिंगमध्ये बदल होतो आहे, प्रीतम त्या ठिकाणी बॉलिंग मार्कवरती आलेला आहे. डोंबिलीवरनं निलेश म्हात्रे आणि प्रथमेश पाटील यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत. शॉर्ट पिच चेंडू दादा गायकवाड अगोदरच प्रीडिटरमाइन फटका, ज्याला आपण ठरवून खेळलेला फटका असं मराठीमध्ये म्हणतो, परंतु अंपायर इशारा करतात वाईट बॉलचा. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 25 अनेक समालोचक तुम्हाला या नियमाबद्दल सांगत असतील, परंतु आता नियम मला वाटतं बदललेत. आता अंपायरच्या खिशामध्ये जरी तुम्हाला बाकीचे काही कार्ड दिसत नाही तरी येलो ग्रीन आणि रेड कार्ड तुम्हाला यापुढे दिसतील, कारण तसा नवीन नियम क्रिकेटमध्ये आला आहे 1 ऑक्टोबरपासून. चला सायकल बाहेर घ्या, विनंती आहे, जय मैदानाच्या आतमध्ये. दादा गायकवाडच्या बॅटच्या मधोमध चेंडू येतोय, डीप स्क्वेअर लेगला, नो चान्स, बिग हिट, षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक पुढे जातोय, तब्बल 13 धावा धावफलकावरती आहेत. दादा गायकवाड 2 वर्षापूर्वी लेदर क्रिकेट खेळणारा खेळाडू, गेल्या 2 वर्षापासून मात्र टेनिस क्रिकेटमध्ये रमला आहे आणि फार मोठ्या मोठ्या खेळी, 11 चेंडूमध्ये अर्धशतक हे त्याच्या नावावरचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. पुण्यातल्या शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती वादळी खेळी करत 11 चेंडूमध्ये या खेळून अर्धशतक झळकवलेला दादा गायकवाड स्ट्रायकरला तुम्हाला फलंदाजी करताना दिसतोय. शिवप्रताप SP11 पुणे या JPL मधल्या संघाचा तो आयकॉन खेळाडू आहे. ओ खोलवा टप्प्याचा चेंडू, बॉलरनं चांगल्या प्रकारचं कम बॅक केलंय. सुमित ढेकळे चेंडूच्या मागे येतोय, माफ करा सुमित, त्या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला फिल्डिंग करतोय, जवळजवळ त्याच्यासारखीच ध्येयष्टी असणारा खेळाडू गौतम त्या ठिकाणी फिल्डिंग करतोय, त्यानं तो चेंडू अडवलाय, सिंगल मिळते, धावफलक पुढे गेलेला असेल, तब्बल 14 धावा धावफलकावरती आहेत. आज ही स्पर्धा सुरू झाली दसऱ्याच्या मुहूर्तावरती, रविवारी मला वाटतं 1 तारखेला, उद्या दुसरा दिवस असेल, 2 तारखेला या स्पर्धेचा शेवट होईल. ओ बॅटची कड मला वाटतं चेंडूने घेतली की नाही, गोलंदाजांचं खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. कृष्णा सातपुते सारख्या फलंदाजीतल्या वादळाला रोखून ठेवणं त्यासाठी तुमच्या गोलंदाजीमध्ये तुफान असणं गरजेचं आहे आणि तेवढं तुफान या ठिकाणी गोलंदाज करतोय. एक चेंडू दादा गायकवाडच्या पायावर टाकला होता, तो त्यानं फ्लिक करत षटकार खेचलाय, तदनंतर बाकीचे चेंडू जर आपण पाहिलेत तर ते अप्रतिम टप्प्यावर टाकले गेलेले आहेत. ओहो कृष्णा सातपुते एक गुडघा जमिनीवर टेकवत उंचावणे खेळण्याचा प्रयत्न असफल ठरतोय, डॉट बॉलची माळ नक्की त्या ठिकाणी गोलंदाज होण्याचा प्रयत्न करतोय. प्रेक्षकांची एक चांगली गर्दी तुम्ही मैदानावरती पाहू शकाल. UK टायगर चॅम्पियनशिप एक नामांकित स्पर्धा भटवाडी घाटकोपर मधली. ओ अप्रतिम चेंडू सुंदररित्या टाकला गेलाय, मला वाटतं गोलंदाजी दर्जेदार राहिले. शिवशक्ती पाले अंबरनाथ पालघर भटवाडीच्या मैदानावरती चांगल्या खेळासाठी टाळ्या वाजवा असं प्रेक्षकांना सांगावं लागत नाही, टाळ्यांचा मोठा कडकडाट तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळालाच असेल. ही गोलंदाजाला दिलेली दाद होती. कृष्ण सातपुते इनसाइड आउट बिग हिट, हेलिकॉप्टर जाऊन पोहोचलंय थेट डोंगरावरती, षटकार 6 धावा.
धावफलक जाऊन पोहोचलाय, तब्बल 20 धावा धावफलकावरती आहेत। दोन षटकांचा खेळ संपलाय, एक बाद 20 धावा धावफलकावरती आहेत। स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच आपल्याला त्यावर तुम्ही डिटेल पाहू शकता। 6 चेंडूमध्ये 11 धावा करत खेळते कृष्णा सातपुते, तर 4 चेंडूमध्ये एका षटकाचा इनिंग दादा गायकवाड अर्थात अशोक गायकवाड मैदानावरती आहे। पहिले 5 चेंडू नक्की चांगले टाकले गेले होते, एक षटकार जर त्या ठिकाणी सोडला तर 4 चेंडू चांगले होते, 2 चेंडू खराब पडले आणि त्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले। प्रज्योत वैयक्तिक दुसरं संघाकडनं तिसरं षटक घेऊन तो मैदानावरती येतोय। उल्हासमामा कामटे खेड तालुक्यातल्या एका अतिशय छोट्या खेडेगावातनं मुंबईमध्ये वास्तव्याला आलेले हे व्यक्तिमत्व आणि तदनंतर आपल्या कर्तृत्वाच्या जोरावरती आज पहा महाराष्ट्रातली नव्हे तर जगभरातली एक नामांकित स्पर्धा गेल्या 2-3 वर्षांपासून ते भरवत आहेत आणि तेवढीच मोलाची साथ त्यांना त्या मला वाटतं चंदू शेट्टे सर आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांची मिळते। मैदानाच्या आतमध्ये प्रज्योत बॉलिंग करेल दादा गायकवाडला। शॉर्ट पिच चेंडू उसळी घेणारा चेंडू दादा गायकवाडच्या संबंधापलीकडचा होता, डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल। दादा गायकवाडचं मी तुम्हाला लेदर बॉल क्रिकेटमधले एक रेकॉर्ड सांगेल, रोहन राजे हे नाव तुमच्या कानावरती अनेक वेळा गेलं असेल। मुंबई इंडियन्सकडनं पहिला सीझन मला वाटतं रोहननं त्या ठिकाणी खेळला होता, त्या रोहन राजेला एका षटकामध्ये 5 षटकार 2020 सामन्यामध्ये लगावणारा खेळाडू दादा गायकवाड। बॅक फुटला जात चेंडू, पंच करायचा प्रयत्न हवेमध्ये, झेल टिपलाय दादा गायकवाड बाद, प्रीतम अप्रतिम झेल टिपलाय। दादा गायकवाड तंबूच्या आसरला परतल्यानंतर रियाज पटेल मैदानावरती उतरतोय। रियाज पटेल बद्दल मला वाटतं वेगळी ओळख मी तुम्हाला सांगणं गरजेचं नाही। आपल्या खेळाच्या जोरावरती अनेक मैदानं गाजवणारा खेळाडू आज कृष्णाची साथ द्यायला मैदानावरती उतरलाय। पाहूया कृष्णा आणि रियाजची ही जोडी। आदिअंश ब्लास्टर्स पुणे संघाचा धावफलक कुठपर्यंत घेऊन जाते, आदिअंश ब्लास्टर्स पुणे संघ जर आपण पाहिला तर पुण्यातले खेळाडू आणि पुणे जिल्ह्यातले खेळाडू मिळून हा संघ तयार केलाय आणि हा संघ एक मोठं आव्हान मैदानावरती निर्माण करतोय, परंतु तेवढीच जोरदार धडक या संघाला देतोय तो शिवशक्ती पाले अंबरनाथ पालघर संघ। दादा गायकवाड बाद झाल्यानंतर मैदानावरती रियाज पटेल नॉन स्ट्राईकला फलंदाजी करणार आहेस। कृष्णा सातपुते पाहूया कशा प्रकारे सामना करतोय प्रज्योतचा। हा चेंडू प्रचंड मोठा अपील, कृष्णा सातपुते बाद, तिसरा धक्का। एक महत्वपूर्ण बळी प्रज्योतनं टिपला, या षटकामध्ये 2 फलंदाजांना त्यांनी बाद केलंय। हा हॅट्रिक बॉल आहे, पाहूया या स्पर्धेतली मला वाटतं पहिली हॅट्रिकच्या संधीवरती खेळवला असेल, एक हॅट्रिक झालेली आहे या स्पर्धेमध्ये। इथे जर प्रज्योतनं फलंदाज बाद केला तर या स्पर्धेतली ही दुसरी ही त्या ठिकाणी विकेट हॅट्रिक असेल। अप्रतिम अशा प्रकारची बॉलिंग तो करतोय, समोर कुठला खेळाडू आहे, नवीन फलंदाज वासिक शेख मैदानावरती येतोय। मला वाटतं टेनिस बॉल क्रिकेटमधला सर्वात उंच खेळाडूंपैकी हा खेळाडू असावा, पुण्यातल्या कॅम्प परिसरामध्ये राहणारा खेळाडू, आपला स्वतःचा त्या ठिकाणी नक्कीच नोकरी सांभाळून लेदर बॉल क्रिकेट बरोबर टेनिस बॉल क्रिकेटमध्येही तेवढंच नाव कमावलेला वासिक मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि आता ह्या जोडीवरती फार मोठी जबाबदारी असेल। या ठिकाणी पुणे संघ संकटाच्या भोवऱ्यात सापडलाय। ओ त्या ठिकाणी फटका त्या ठिकाणी नक्कीच फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या आतलीकडे चेंडू घेतोय, डीप मिडकडे क्षेत्ररक्षक झपकन चेंडूवरती आलाय, पटकन चेंडू अडवलाय, त्यानं सटकन देऊन टाकलाय गोलंदाजाच्या हातात, गोलंदाजाच्या दिशेला धावफलक एका धावेने पुढे जाईल। धावफलकावरती तब्बल धावा आहेत त्या 21 धावा। प्रेक्षकांची एक मोठी गर्दी, मैदानाचं नक्कीच एक फार मोठं आकर्षण आहे। स्ट्राईक एंडला रियाज पटेल येतोय, नॉन स्ट्राईक एंडला वासिक, स्ट्राईक एंडला रियाज पटेल।
बॅटच्यातली कड शॉर्ट फाईन लेगला, क्षेत्रक्षक चुंडीच्या मागे येतोय, परंतु तोपर्यंत उशीर झालाय. एक धाव अतिरिक्त आणि वासिक आणि रियाज पळून पूर्ण करतायत. सिंगलच्या साहेब धावफलक पुढे गेलेला असेल, तब्बल 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 संख्या आल्यानंतर मला वाटतं कुणाल दाते सर बऱ्याचशा संख्यांचं महत्त्व तुम्हाला सांगत असतील. 22 संख्या क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा चर्चा करतो, दोन संघातल्या खेळाडूंची एकत्रित बेरीज 22 असते, खेळपट्टी 22 रनांची असते. परंतु काल मुंबईत एक दुर्दैवी घटना घडली, एल्फिस्टनच्या रेल्वे ब्रिजवरती काल तब्बल 22 लोकांना दुर्दैवीरित्या आपला जीव गमावा लागला. त्या सर्वांना आपण आपल्या क्रिकेटच्या टुर्नामेंटच्या वतीनं, सर्व खेळाडू आणि प्रेक्षकांच्या वतीनं आपण त्यांना श्रद्धांजली अर्पण करूयात. मैदानाच्या आतमध्ये बॅट चेंज केली ती वासिकनं, आणि पाहूया कशा प्रकारे तो पुढचा चेंडू सामना करेल प्रज्योतचा. ओ चेंडू परत एकदा ऑन साईडला तरी काही खेळून ड्रा तरी काही पुश केला होता. मिडऑन क्षेत्ररक्षक आपल्या थोडासा उजव्या बाजूला जातो, तर तो चेंडू अडवला, सिंगल मिळते. एक अफलातून षटक प्रज्योत या ठिकाणी टाकलंय. दादा गायकवाड आणि कृष्णा सातपुते सारखे महत्वपूर्ण बळी त्याने आपल्या संघाला मिळवलेत. 3 षटकांचा खेळ संपलाय, धावफलकावरती धाव आहेत, 3-23 धावा. वासिक शेख 2 चेंडू 2 धावांवरती खेळतोय. 2 षटकामध्ये 3 बळी आणि 9 धावा अशा प्रकारचं पृथ्थकरण आहे प्रज्योतचं. 2 षटकं 9 धावा 3 बळी, म्हणजे मला वाटतं 4.5 सरासरीनं त्याने या धावा दिल्या आहेत. दुसऱ्या बाजूने आपण प्रीतम बारी यांना पाहिलं, एका षटकामध्ये त्यांनी 14 धाव दिल्या होत्या. 2-3 बळी आत्तापर्यंत जे गेले ते प्रज्योतनंच टिपलेले आहेत. कृष्ण हातपुत्र त्याने 11 धावांवरती त्या ठिकाणी कॅचआउट केलं गेलं होतं. इजाज कुरेशीसुद्धा त्या ठिकाणी नक्कीच कॅचआउट झाला होता. विशालनं तो झेल टिपला होता. अशोक गायकवाड, प्रीतम बारीनं झेल टिपला होता, बॉलर प्रज्योत होता. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज येतोय दूरवरच्या एंडकडनं, विवेक. एक अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं नियोजन आपण या ठिकाणी पाहतो इको टायगर चॅम्पियनशिपमध्ये. नवीन आलेल्या प्रेक्षकांना सांगू इच्छितो, चालू असलेला सामना आजच्या दिवसभरातला सामना क्रमांक 3 आणि जो खेळला जातोय शिवशक्ती पाले अंबरनाथ पालघर विरुद्ध आदिवंश ब्लास्टर्स पुणे या दोन संघादरम्यान पहिली फलंदाजी सुरू आहे पुणे संघाची, आणि 3 षटकामध्ये 3-23 धावा धावफलकावरती आहेत. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लेफ्टा मोर द विकेट, अगदी विकेटच्या खोलीचा वापर करत टाकला गेलेला हा चेंडू. कारण आपण पाहतोय की बॉलर्सबद्दल नियम अतिशय कडक आहेत क्रिकेटमध्ये. हल्लीच्या 1-2 वर्षामध्ये बॉलरच्या सुटेबलसुद्धा नियम आपण अनेक क्रिकेटमध्ये पाहत आलो आहे, परंतु यावर्षीसुद्धा नक्कीच अनेक नवीन नियम आजपासून ते नियम लागू होतील. 1 ऑक्टोबर ही तारीख ICC राखीव ठेवलेली आहे. जे काही नवीन नियम क्रिकेटमध्ये येतात ते नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होत असतात. उद्यापासून, आजचा शेवटचा दिवस असेल, उद्यापासून ते नियम लागू होतील. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, आणि आज रात्री 12:01 पुढे मला वाटतं ते नियम सर्व क्रिकेटला लागू असतील. परंतु भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही जी सिरीज चालू आहे वन डे सिरीज, त्यामध्ये ICC अगोदरच डिक्लेअर केले ती सिरीज मात्र जुन्या नियमानुसारच खेळण्यात येणार आहे. कारण जवळजवळ 4 वन डे सामने खेळून झालेत आणि आज मला वाटतं 5वा वन डे सामना आहे. भारतानं सिरीज जरी जिंकली असली उद्याच आहे. चेंडू प्रतिदा त्या ठिकाणी पुश केला ऑन साईडला, फिल्डर चेंडूच्या मागे येतो, सिंगल मिळते आणि सिंगलच्या साहाय्याने धावफलक पुढे गेला असेल. 25 धावा धावफलकावर त्या चौकार षटकारांचे आवाज बंद झालेत आणि फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूंच्या टाळ्यांचे आवाज वाढलेत, याचा अर्थ फलंदाजी करणारा संघ संकटामध्ये आहे. लोअर फुल टॉस बॅटच्या मधोमध घेता आलेला नाहीये, एक खराब चेंडू वाया गेलाय एवढंच मात्र या ठिकाणी सांगावं लागेल. ज्या चेंडूवरती कमीत कमी चौकार यायला पाहिजे त्यावरती सिंगल मिळते. धावफलक एका धावेने पुढे जाईल, धावफलकावरती धाव आहेत तब्बल 26 धावा. 30 सप्टेंबर 2017 आजचा दिवस नक्कीच टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये एका सुवर्ण अक्षरांमध्ये त्या ठिकाणी लिहिला जाईल. कारण आजपासून UK टायगर चॅम्पियनशिप 2017 या स्पर्धेला शुभारंभ झालाय, आगाज झालाय. ओहो मला वाटतं कधी कधी आपण म्हणतो स्वतःला बीट करून घेणं, रियाज पटेलचे बहुतेक हा जो त्याने त्याने जो प्रयत्न केला त्याने स्वतःला बीट करून घेतलाय. रियाज पटेलची खासियत आहे त्या ठिकाणी एक पाय एक गुडघा जमिनीवर टेकवायचा आणि गिरकी घेत स्क्वेअर लेग आणि त्या ठिकाणी लॉंग लेगच्या दरम्यान चेंडू खेळून काढायचा. परंतु या ठिकाणी गोलंदाजांनी मला वाटतं अगोदरच समजलं होतं की रियाज काय खेळणार आहे ते. ओ हा चेंडू ऑप्टमच्या बरासा बाहेर, परंतु बहुतेक चेंडू चेस केलाय त्यामुळं नवीन जो नियम आला होता मला वाटतं रोहित शर्माचा जो उदाहरण झालं त्यापासून सगळे फलंदाज जागे झाले की इथून पुढे तुम्ही जर का वाईड बॉल चेंडू चेस जर केला
नियम असा आहे की तो चेंडू तुम्ही जर चेस केला आणि तुमच्या बॅटच्या रेंजमध्ये तो चेंडू असेल तर फलंदाज तो चेंडू बॅट बॉल देत नाहीत आणि तोच नियम पंचांनी इथे त्या ठिकाणी अंपायरने इथे वापरला आणि रियाज पटेलने एवढी अर्जव करून सुद्धा रियाज पटेलला तो वाईट मिळालेला नाहीये. चार षटकांचा खेळ संपलाय. 3-26 धावा धावफलकावरती आहेत. 3 धावांचं एक अप्रतिम षटक या ठिकाणी टाकलं गेलेलं आहे. अतिशय सुंदर अशा प्रकारचं लाईव्ह प्रक्षेपण. तुम्ही जवळजवळ जगभरामध्ये 190 देशांपेक्षा जास्त देशांमध्ये जिथे जिथे यूट्यूब आणि इंटरनेट उपलब्ध आहे तिथे तिथे तुम्ही हे लाईव्ह प्रक्षेपण पाहू शकता. tenniscricket.in माध्यमातून हे प्रक्षेपण केलं जात आहे. तर बॉलिंग मार्कवर देतोय अनिकेत राऊत वैयक्तिक पहिलं आणि संघाचं 5वं षटक घेऊन. 6 षटकांचा सामना असेल. पुणे संघाला हे शेवटचे 12 चेंडू फार महत्वपूर्ण असणार आहेत. या 12 चेंडूमध्ये होणाऱ्या धावा पुणे संघाचं या स्पर्धेमधलं भवितव्य निश्चित करतील. वासिक शेख सामना करेल अनिकेतचा. ओ पहिला चेंडू हलक्यातानं स्टिअर केला थर्ड मॅनला. सुमित ढेकळेनं केलेली थोडीशी चूक परंतु फार मोठं नुकसान त्यामध्ये होणार नाही. धावफलक नक्कीच पुढे जाणार आहे. अनेक जे नवीन नियम मला वाटतं कुणाल सरांनी काही नियम तुमच्यापर्यंत आणले असतील जे नवीन नियम उद्यापासून लागू होत आहेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये. जर तुमच्या फलंदाजाच्या बॅटिंग क्रीजच्या अगोदर जर चेंडूचे 2 टप्पे पडले तर या अगोदर तो चेंडू डेड बॉल दिला जायचा परंतु यापुढे तो चेंडू नो बॉल दिला जाणार आहे. अशा प्रकारचा एक नियम आहे. त्याचबरोबर 80 कसोटी सामन्यामध्ये 80 षटकांपर्यंत जर तुमचे 2 रिव्ह्यू संपले असतील तर तुम्हाला 80 षटकांनंतर परत त्या ठिकाणी नवीन रिव्ह्यू त्या ठिकाणी मिळणार आहेत. अशा प्रकारचे वेगवेगळे नियम. त्याचबरोबर एखाद्या खेळाडून मैदानावरती जर गैरवर्तन केलं तर त्याला ग्रीन येलो किंवा रेड कार्ड दाखवण्याची त्या ठिकाणी सुविधासुद्धा अंपायरसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. अनिकेत 2 रियाज पटेल. चेंडू सरळ चढवला आहे हवेमध्ये. चेंडू बराचसा वेळ आहे. लॉंग ऑन वरनं फिल्डर चेंडूच्या मागे येतो. एक सोप्पा झेल टिपलाय रियाज पटेल बाद. नवीन फलंदाज जो मैदानावरती येतोय आनंद चौहान नॉट ट्रॅक एंडला तो फलंदाजी करेल. आपल्या षटकाची झोकात सुरुवात त्या ठिकाणी अनिकेतनं केले. पहिल्या 2 चेंडूमध्ये फक्त 1 धावा आणि 1 फलंदाज त्यानं बाद केलेला आहे रियाज पटेलच्या रूपानं. ओ सुपर कॅच. व्हॉट अ कॅच. लाजवाब. अप्रतिम. बेहतरीन. अद्वितीय. अनाकलनीय. अद्भुत. काय बोलणार या झेलाबद्दल, या कॅचबद्दल. काही बोलण्याच्या पलीकडचा झेल होता. जबरदस्त रिफ्लेक्स ॲक्शन्स. आजचा दिवस, आजचा दसरा बहुतेक प्रज्वलच्या नावावरती जमा आहे. नवीन फलंदाज मैदानावरती उतरतोय सचिन बर्गे. शेवटचे मला वाटतं 9 चेंडू, जर माझा अंदाज चुकीचा असेल तर 9 चेंडू या इनिंगमधले शिल्लक आहेत. आणि सचिन बर्गे आनंद चौहान यांना या 9 चेंडूमध्ये खळबळ करावी लागेल कारण पुणे संघ आता संकटाच्या भोवऱ्यामध्ये गरगरा फिरतोय. हॅट्रिक बॉल. मगाशी हॅट्रिक बॉल प्रज्योतसाठी होता, आता हॅट्रिक बॉल अनिकेत राऊतसाठी आहे. एक मोठा सामना तुम्ही मैदानावरती पाहताय. पुणे संघ अक्षरशः हातबल झालेला दिसतोय. इजाज कुरेशी त्या ठिकाणी 0 वरती मला वाटतं बाद झाला होता आणि तदनंतर कृष्ण सातपुते. 1 षटकार कृष्णाने खेळला परंतु त्यालाही जास्त तक धरता आला नाही. दादा गायकवाड 1 षटकार मारून तंबूच्या आसऱ्याला गेला. रियाज पटेलला सुद्धा काही कामगिरी करता आली नाही. पाहूया
सचिन बर्गे आणि आनंद चौहान काय करतात. ओ बॅकला चेंडू पंच केलाय, जोरदार खेळला फटका, एक धाव पळून पूर्ण केली गेली. दुसरा खेळण्याचा प्रयत्न, थ्रो ऑन टार्गेट होता परंतु विकेट कीपरने केलेली थोडीशी गडबड. अतिशय सुंदर फिल्डिंग म्हणावी लागेल कारण तिकडे धावा पळून काढायच्या आहेत आणि फिल्डिंग करणं. काल सुद्धा आमच्या चंदू शेट्टी सरांनी मागाशी मला माहिती दिली, मागच्या वर्षी स्वतः आम्ही फावडे घेऊन या मैदानावरती माती खड्ड्यांमध्ये टाकत होतो. यावर्षी मला वाटतं चंदू शेट्टी सरांनी सांगितलं की आजही काल रात्री 11-12 वाजेपर्यंत पाऊस पडत होता आणि तरीसुद्धा त्यांनी हे मैदानावर सुंदर तयार केलं आहे. युके टायगर चॅम्पियनशिप म्हटली की एक नामांकित मानाची स्पर्धा आता ओळखली जाऊ लागली. सचिन बर्गे इन साइड आउट फटका खेळला आहे, फटक्यामध्ये ताकद कमी होती, झेल टिपलाय, सचिन बर्गे कोसळतोय. पाणी पाणी पाहिजे, आतमध्ये पाणी पाठवा. नवीन फलंदाज जो मैदानावरती आलाय, टेनिस बॉल क्रिकेट मधला एक गुणवान अष्टपैलू संदेश पार्टे. काल शिंदे हायस्कूलच्या मैदानावरती पुण्यामध्ये मी होतो, संदेश पार्टे यांचा संघ काल तिथे खेळत होता आणि पप्पू रामगुडेची मला वाटतं फलंदाजी थोडीशी ढासळल्यानंतर संदेशनं मिडल ऑर्डरला येत अगदी धावांचा जोरदार तडाखा दिला आणि आपल्या संघाला त्यांनी विजयी करून दिलं होतं. पाहूया आज परत एकदा आनंद चव्हाण, प्रचंड मोठा अपील पंचांचं बोट आकाशाकडे, आनंद चव्हाण तंबूच्या आसरला परतावं लागेल. अमित राऊत नवीन फलंदाज मैदानावरती पोहोचतोय. पुण्यावरनं एक दोन फोन आलेले आहेत, मी संतोषजी नानेकर यांना विनंती करेल की मला वाटतं लाईव्ह प्रक्षेपण पुण्यामध्ये अनेक प्रेक्षक पुण्याची मॅच चालू असल्यामुळे पाहत आहेत परंतु ते प्रक्षेपण बंद पडले असा फोन प्रदीप नयनित यांच्याकडनं मला आता आला होता पुण्यावरनं. मला वाटतं टेक्निकल प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल कारण मी सुद्धा ब्रॉडकास्टिंग क्षेत्रामध्ये काम करतो, मला माहिती आहे अनेक अडचणी येतात. आणि सध्या तरी आपण पाहिलं संतोष नानेकर यांची tenniscricket.in ही वेबसाईट नंबर 1 या पोझिशनवरती ते काम करतायत. मला वाटतं लवकरच त्यांची टीम अरब प्रीमियर लीग ही टुर्नामेंट कव्हरेज करण्यासाठी किरण 11 सँडी SP दादर वर्सेस शांतिरत्न डोंबिवली यानंतर होणारा सामना, दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉससाठी यायचंय. संदेश पार्टे, ओहो इनसाइड आउट मला वाटतं आपण करण्याचा प्रयत्न होता, फेकून दिलाय चेंडू डीप मिड विकेटला 6 धावांसाठी. थँक्यू. ऑनलाईन प्रेक्षक जे सामने पाहत आहेत त्या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपण सुरळीत सुरू आहे अशा प्रकारचा मेसेज माझ्याकडे आला आहे. जर काही प्रेक्षकांना ऑनलाईन मॅच कशी पाहिजे यामध्ये थोडा संभ्रम असेल, तुम्ही tenniscricket.in लाईव्हचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि ते सामने तुम्ही आरामात पाहू शकाल. फुलटॉस ऑफ साईडला खेळला गेला आहे, मिडऑफच्या डोक्यावरनं क्षेत्र चुंडीच्या मागे येतोय, सिंगल मिळते, दुसरे धावण्याचा प्रयत्न, अमित राऊत त्या ठिकाणी पोहोचलाय आणि 2 धावानंतर धावफलक पुढे गेलेला असेल.
तब्बल 37 धावा धावफलकावरती आहेत. सुमित ढेकळे मगाशी स्कोर विचारत होते, परंतु आपण डीजे मास्टरला सुद्धा थोडीशी संधी देणं गरजेचं असतं, त्यामुळे नक्कीच थोडासा उशिरानं का होईना, परंतु स्कोर तुमच्यापर्यंत मी पोहोचत आहे. 37 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जरी संकटमय स्थिती असेल तरी संकट काळी विजयाचा संदेश घेऊन येणारा संदेश पार्टे मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय. चेंडू मित्रिकांनी मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल स्कोर कार्डवरती लिहिला जाईल. संदेश पाटेची खासियत आहे, पाहतो जवळजवळ 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलाय. अनेक सामने एवढ्या खाली तो फलंदाजीला येतोय, याचा अर्थ पुणे संघाच्या बॅटिंगची डेप्थ तुमच्या लक्षात द्यावी, परंतु ती डेप्थ या ठिकाणी भरपूर धावा जमा करू शकली नाहीये. ओहो अप्रतिम चेंडू सलग 2 डॉट. एक चूक झाली त्या चुकीनंतर दुसरी चुकी करायची नाही, हा कुठेतरी दृढ निश्चय गोलंदाजाने मनाशी केलाय. आणि तदनंतर आपण पाहतोय विवेक अतिशय अप्रतिम बॉलिंग करतोय, कारण संदेश पाटील एक ओव्हरपिच चेंडू, ओव्हरपिच म्हणता येणार नाही, संदेश पाटीलने तो चांगल्या प्रकारे कन्वर्ट करून षटकार मारला होता. चेंडू सलग 3 डॉट, डॉट बॉलची हॅट्रिक, सलग 3 डॉट, कारण इथे बॅट फिरवणं गरजेचं आहे. चला डोंबिवली आणि सँडी एसपी दादर संघनायकांना मी विनंती करला पण टॉससाठी यायचंय. अतिशय वेळेत सामने सुरू होणारं मैदान, कारण ज्यावेळेस मला उशीर झाला मी जरा घाबरतच मैदानावरती आलो. चंदू शेट्टे सर काय म्हणतात याच्या मला त्याची फार मोठी नक्कीच मनामध्ये भीती होती. संदेश पाटे हा चेंडू ऑनसाईडला खेळला आहे आणि तदनंतर आपण पाहतोय डीप विकेटला, नो चान्स, चेंडू सीमापार फरार चौकार. चला शांतिरत्न डोंबिवली आणि सँडी एसपी दादर, मला वाटतं जयेश पाटील डोंबिवली संघाकडनं टॉससाठी पुढे येत आहेत. जेपी नाही का हे नाव, नक्की टेनिस बॉल क्रिकेटला नवीन नाही. बेस्ट लक असेल जयेश तुमच्या टीमलाही. आणि त्या ठिकाणी एसपी 11 सँडी एसपी 11 ला सुद्धा एकंदर नक्कीच बेस्ट लक असेल. धाव फलकावरती जेमतेम धावा आहेत त्या सर एक मिनिट, तर मी टॉस साठी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती या ठिकाणी करेल निलेश म्हात्रे जे नांदिवलीचे डोंबिवलीचे आहेत त्यांना विनंती करेल, आपल्या शुभास्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी होईल. तर जयेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी ओमकार देसाई, किरण 11 शिरवणे अर्थात सँडी एसपी दादर संघनायक या. मंगेश त्याचबरोबर ने मंगेश फदाले आपलं देखील हार्दिक स्वागत. धनंजय तोंडवलकर सर आपलं देखील या ठिकाणी हार्दिक असं स्वागत. चला चला एसपी 11 सँडी एसपी 11 कॅप्टन चला लवकर चला. सँडी एसपी सँडी एसपी ओमकार निलेश जाधव पुढे टॉप मंगेश गाडी, मंगेश गाडी आपला संघनायक त्वरित या ठिकाणी पाठवायचं आहे. चला सामना चालू करा. पाहू शकाल मी म्हणेन आता या तिसऱ्या मॅच मध्ये थोडासा लोएस्ट स्कोर पाहायला मिळाला, परंतु अनेक वेळा ज्या ज्या वेळेला लोएस्ट स्कोरिंग मॅच आपण पाहिल्या त्या तेवढ्याच मनोरंजक होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. तर पाहूया या मॅच मध्ये 42 धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय.
42 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय. शिवशक्ती पाले, अमरनाथ पालकर या टीमच्या समोर टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सुमित ढेकले याचा गोलंदाजाने निश्चितच हा निर्णय सार्थकी लावलाय मी म्हणेन. पहिल्या 6 ओव्हरच्या गेममध्ये पाहूया फलंदाज या 42 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग. 36 चेंडू आणि 42 धावा हे समीकरण या मॅचमध्ये. दीपक मंडले सर देखील आमच्याशी जोडले होते या पहिल्या इनिंगमध्ये, त्यांचं देखील स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच दीपक मंडले. तुम्ही पाहू शकाल ते देखील cricklife.inच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटचा प्रचार व प्रसार ते करतायत. तर गेटच्या समोर ज्या गाड्या आहेत, विनंती आहे त्या गाड्या बाजूला घ्यायच्या. वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय. गेट समोर ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्या बाजूला घ्यायच्या, विनंती आहे. मी सँडी एसपी किरण इलेवन चिरवणे संघनायक, आपली लिस्ट घेऊन या. सामन्याला इथे सुरुवात होत असताना मोठी मॅच आपल्या समोर, रंगतदार मॅच. आज तुम्ही पाहू शकाल विजयादशमी, दसऱ्याचा दिवस, हिंदू संस्कृतीमधला अतिशय चांगला दिवस मानला जातो. आजच्याच दिवशी दसऱ्याच्या निमित्ताने आपण आपट्याची पानं देऊन शुभेच्छा देत असतो. त्याचबरोबर आजच्याच दिवशी नवीन घर असेल, त्याचबरोबर आपल्या गाड्या असतील. शेतकऱ्यांसाठी जर विचार केला तर त्यांचे अस्त्र असतील, अवजारे असतील, त्याचं पूजन केलं जातं. आता अतिशय चांगला दिवस निवडून या स्पर्धेला इथे सुरुवात केली दसऱ्याच्या दिवसाच्या निमित्ताने या स्पर्धेचं आयोजन. नवरात्रीमध्ये आपण अतिशय चांगली नवरात्री नुकतीच संपन्न झाली आणि त्यानंतर देवीचा उत्सव झाल्यानंतर क्रिकेटमय वातावरणामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत. 42 धावांचं लक्ष आहे सध्या स्ट्रायकिंग एंडला. करण मोरे आणि सुमित ढेकले ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. पालघर विभागातले खेळाडू खेळण्यासाठी तयार आहेत. ठाणे विभाग विभागल्यानंतर पालघर जिल्हा निर्माण झाला आणि त्या जिल्ह्यामध्ये हे डिस्ट्रिक्ट वाईज संघ खेळण्यासाठी तयार झालेत. तर पाहूया कशा प्रकारचा खेळ करतायत या पालघर जिल्ह्यातील खेळाडू. तीस सप्टेंबर आज दिवस तुम्ही पाहू शकाल. टॉस इथे होतोय, टॉस होतोय. ठाणे जिल्हा आणि मुंबईतील बलाढ्य सँडी एसपी दादर किरण इलेवन शिरवणे नाणेफेकीचा कौल जिंकलाय ओमकार देसाई. ओमकार काय म्हणाल, हंगामातली पहिली टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आहे, यू के टायगर पहिलं पर्व सँडी एसपी दादर संघाने जिंकलं होतं, काय म्हणाल, कशा प्रकारची तयारी या स्पर्धेविषयी? प्रथम तर सचिन कदमला वेलकम बॅक. आणि सचिन कदम असताना मी पहिली टुर्नामेंट जिंकलो होतो, प्रयत्न करू परत जिंकायचं. कशा प्रकारची, आज कोणते कोणते खेळाडू असतील ज्यांच्यावर आम्ही लक्ष देऊ शकतो, अशा कोणते कोणते खेळाडू असतील? ऋषिकेश वैद्य, ग्लेन वैती, किसन, श्रेयस बटला सेंडी, सचिन, दिलीप प्रजापती, सगळेच चांगले खेळाडू आहेत, पण प्रत्येकाने आपले योगदान दिले तर जिंकू शकतो. तर ओमकार देसाई सज्ज आहे युके टायगर साठी, कारण पहिलं पर्व युके टायगर चॅम्पियनशिपचं सँडी एसपी दादर संघाने जिंकलं होतं आणि या चौथ्या पर्वामध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. तर त्याच्या बरोबरीने या ठिकाणी जयेश पाटील आहे, खास भिवंडीचा वंडर बॉय म्हणून ओळखला जातो. जयेश, कशा प्रकारची तयारी असणार आहे या स्पर्धेला? गतवर्षी तुमची वाटचाल तिसऱ्या फेरीमध्ये थांबली होती, तर यावर्षी कशा प्रकारची तयारी केली युके टायगर साठी? यावर्षी नक्कीच फायनल पर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि चांगला खेळ करून प्रेक्षकांचा मन जिंकण्याचा प्रयत्न असेल. त्याचबरोबर युके टायगरच्या आयोजनाविषयी काय म्हणाल? डिस्ट्रिक्ट वाईज क्रिकेट एक वेगळा संघ भावना निर्माण होते, जिल्ह्यासाठी खेळायचं एक स्वप्न देखील साकार होतं, त्याविषयी काय म्हणाल? डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटसाठी अतिशय चांगली कल्पना केली आहे उल्हास प्रमा यांनी आणि चंदू सर तुम्ही पण भरपूर मेहनत घेता त्यासाठी. आणि डिस्ट्रिक्ट टुर्नामेंटची संकल्पना मला वाटते तुम्हीच चालू केली असेल. आणि डिस्ट्रिक्ट टुर्नामेंट खेळताना डिस्ट्रिक्टचे प्लेयर जेवढे चांगले प्लेयर आहेत त्यांना एकत्र करून या टीम बनवायला आणि थोडी मेहनत लागते, परंतु टुर्नामेंट प्लेयर्स चांगले आपल्याला नवीन प्लेयर्स बघायला मिळतात. नक्कीच ठाणे जिल्ह्याचा देखील एक मातब्बर संघ आहे, ज्याही संघामध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व स्टार खेळाडू पाहायला मिळत आहेत जयेशच्या नेतृत्वाखाली. यानंतरच्या सामन्यात आपण जरूर त्यांना भेटणार आहोत. जयेश पाटील आणि ओमकार देसाई यांच्यातील युद्ध असेल. थँक्यू.
नेक्स्ट मॅच आपल्या समोर किरण इलेव्हन सांडी एस पी दादर विरुद्ध शांतिरत्न डोंबिवली या टीमच्या दरम्यान. किरण इलेव्हन सांडी एस पी दादर या संघाने ते टॉस जिंकलाय नेक्स्ट मॅचच्या दरम्यान. परंतु या मॅचमध्ये 42 धावांचं लक्ष आहे. गोलंदाज तयार होईल आपल्या बॉलिंग मार्कवर. संदेश यावेळेला तुम्ही पाहू शकाल, एज घेतली होती बॅटची वरची, परंतु बरोबर नो मॅन्स लँड मध्ये चेंडू जातोय वाईड डिश लॉंग ऑन आणि मिड विकेटच्या मधोमध. तोपर्यंत एक धाव मात्र मिळेल सुमित ढेकलेला. संघाची धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली 6 आकड्यावर. 30 सप्टेंबर असा दिवस तुम्ही पाहू शकाल प्लीज. तर मी अशोक भोसले साहेब, चिराग नगर पोलीस स्टेशनचे PSI या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित राहिले, त्यांचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. उल्हास मामा कामठे या स्पर्धेचे सर्वे सर्व आयोजक यांच्या माध्यमातून आपण हा सन्मान केला जाणार आहे. तर गुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करत आहोत या क्रीडा स्पर्धेसाठी. अर्थातच घाटकोपर मधील क्रीडा स्पर्धा म्हणून ज्या स्पर्धेकडे पाहिलं जातं त्या स्पर्धेसाठी अशोक भोसले साहेब आपण उपस्थित झालात आणि या क्रीडा स्पर्धेची शोभा वाढवली. धन्यवाद कुणालजी. तर तुम्ही पाहू शकाल 4 धावा इथे मात्र मिळतील फलंदाजाला. संघाची धावसंख्या आतापर्यंत 10 या आकड्यावर जाऊन पोहोचते. चांगली बॅटिंग इथे करत असताना सुमित ढेकले आणि करण मोरे ही सलामीची जोडी. कॅप्टन लिडिंग फ्रॉम फ्रंट असं नेहमीच म्हटलं जातं. कॅप्टनला कॅप्टन इनिंग इथे खेळावी लागेल. संदेश यावेळेला सुरेख गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय चेंडू. अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळतोय. लाईनच्या विपरीत फटका लगवण्याचा प्रयत्न. नेहमीच म्हटलं जातं प्रवाह बरोबर पोहणं निश्चितच खूप चांगलं होतं, परंतु प्रवाहाच्या विपरीत जर पोहण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच अशाच परिस्थितीचा सामना करावा लागतो. याला फुलर लेनचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. तिथे कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव इथे मात्र मिळेल. पहिलं षटक इथे समाप्तीची घोषणा होते आणि पहिल्या षटकामध्ये धावा झाल्यात 11. आज दसऱ्याचा दिवस 30 सप्टेंबर देखील आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्याच दिवशी न्यूझीलंडच्या एका महान क्रिकेटरचा जन्मदिवस. कारण त्याचं नाव आहे मार्टिन गप्टिल. डाव्या पायाला बोटं नसलेले असताना देखील या खेळाडूने मात्र 3 वेळा तब्बल 180 व त्यापेक्षा जास्त धावा केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. पहिला असा खेळाडू ठरला वन डे इंटरनॅशनलमध्ये ज्याने 2 शतक लगवलं आणि त्याचा बेस्ट स्कोर आहे 237. तो त्याने वेस्ट इंडिजच्या विरुद्ध निर्माण केला होता. परंतु आजच्याच दिवशी जर आपण विचार केला क्रिकेटच्या दुनियेतून एक मोठी दुःखद बातमी आली. कारण टॉम अल्टर जे इंटरव्ह्युअर आहेत ज्यांनी पहिला इंटरव्ह्यू सचिन रमेश तेंडुलकर यांचा घेतला होता, त्यावेळेस सचिन रमेश तेंडुलकर यांचं वय होतं फक्त 15 वर्ष आणि त्यावेळेस ते क्रिकेटमध्ये निश्चितच तयारी करत होते येण्यासाठी आणि टॉम अल्टर मात्र हे जग काल रात्री सोडून गेलाय. असा क्रिकेटसाठी एका दृष्टिकोनातून एक चांगला दिवस, तर दुसऱ्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर पहिला TV इंटरव्ह्यू घेणारे टॉम अल्टर मात्र हे जग सोडून गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. पेशाने अतिशय चांगले ऍक्टर, एक चांगले इंटरव्ह्युअर, मात्र जग सोडून गेलेत. त्याचबरोबर किरण मेहर, अर्थातच किरण इलेव्हन शिरवणे सँडी एस पीचे संघ मालक, त्यांचं हार्दिक असं स्वागत आहे भटवडी नगरीमध्ये. तर यावेळेला चांगला फटका तुम्ही पाहू शकाल. ऑन द राईस फटका लगवला गेलाय वाईड डिश लॉंग ऑफच्या दरम्यान. चेडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावा मात्र मिळतील फलंदाज करण मोरेला. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय करण. फुल फ्लो मध्ये त्याची बॅट आपल्याला पाहायला मिळते. टायमिंग बेमिसाल आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल जमिनी लगत चेंडू जातोय. अतिशय चांगलं बेमिसाल कॅमेरा वर्क. 4008 पल्सर गाडी आहे. ज्या कोणाची असेल ती लवकरात लवकर बाहेर काढा. 15 रन फुल टॉस होता. यावेळेला ऑन साईड ला टर्न केला चेंडू गॅप मध्ये. सचिन बर्गे बॉल मागे धावत आहेत, परंतु तुम्ही पाहू शकाल आउटफील्ड तेवढीच फास्ट आहे, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. 2 धावा तत्पूर्वी कंप्लीट केल्या जात आहेत. सुमित ढेकले आणि करणच्या माध्यमातून चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगलं ताळमेळ. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावर. 17 धावा आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. चारी बाजूने डोंगराळ परिसर त्याच्या कुशीत वसलेले हे मैदान. आजूबाजूला हिरवळ आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर लोकवस्ती दत्ताजी साळवी स्टेडियम भटवाडी घाटकोपर मध्ये रंगलेली ही स्पर्धा UK टायगर चॅम्पियनशिप 2017. आता मात्र फुलर लेनचा चेंडू होता. पंचाकडे अपील होते. अतिशय घातक हा चेंडू. गोलंदाजीतलं ब्रह्मास्त्र इथे वापरलं जाते, परंतु बॅटची आतमधली कडा घेऊन चेंडू मात्र फाईन लेगच्या दिशेने चालला होता. तोपर्यंत 1 धाव मात्र मिळते करण मोरेला. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचते.
18 धावा आतापर्यंत फलकावर लागल्यात. विराट कोहलीची आर्मी देखील खूप चांगलं प्रदर्शन करते. लगातार 9 मॅचेस जिंकण्याचा विक्रम ओडीआय मध्ये त्यांनी देखील संपन्न केला. धोनीच्या विक्रमाशी बरोबरी झाली, परंतु बँगलोरमध्ये निश्चितच पराभव ला समोर जावं लागलं आणि तिथून मात्र विजय रथ आपला थांबला आणि ऑस्ट्रेलियाचा पराभवाचा रथ मात्र तिथे थांबला. या देखील दोन गोष्टी बँगलोरमध्ये जुळल्या. पाहूया यानंतरच्या सामन्यामध्ये कसं प्रदर्शन राहील इंडियन टीमचं. तत्पूर्वी गोलंदाज तयार आहे आपल्या बॉलिंग मार्कवर. राजेश सोटे लाईनच्या विपरीत खेळण्याचा प्रयत्न इथे सुमित ढेकलेचा. चेडू पायर अदळतोय, चेडू चालला होता स्लीप आणि बरोबर थर्ड मॅनच्या दिशेने. लेग बाईटचा इशारा इथे अंपायरच्या माध्यमातून. एक अवांतर रूपात रन मात्र जोडली जाते टीमच्या खात्यामध्ये. संघाची धावसंख्या 19 या आकड्यावर. नुकतंच आपण स्टेडियमचा उल्लेख केला, तर निश्चितच संपूर्ण जगाचा आपण विचार केला क्रिकेटचा, तर सर्वाधिक इंटरनॅशनल स्टेडियम जर कुठल्या देशात असतील तर त्या देशाचं नाव आहे भारत, इंडिया. 49 इंटरनॅशनल स्टेडियम आपल्या भारतामध्ये आहेत. यावेळेला चांगला फटका ऑन साईडला, बेमिसाल टायमिंग, गॅपमध्ये चेंडू जातोय. पंचांचा इशारा येईल, 4 धावांची इथे जोड लागते या फटकेला आणि 4 धावांबरोबर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली 23 या आकड्यावर. थँक्यू डीजे. म्हणजेच इंडिया भारत कुठेच मागे नाहीये. स्टेडियमच्या बाबतीत देखील सध्या क्रिकेटमध्ये अव्वल दर्जावर इंडिया. आणि यावेळेला तुम्ही पाहू शकाल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दरम्यान. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फाईन लेग वरून क्षेत्ररक्षक येतोय. 1 रन मात्र मिळेल. 1 रन बरोबर संघाची धावसंख्या 24 आफ्टर 2 ओव्हर. 12 सरासरी इथे राखली जाते. आणि त्याचबरोबर ओडीआय मध्ये देखील नंबर 1 आपण आहोत. टेस्टमध्ये T20 देखील प्रयत्न करतोय. अशा अनेक गोष्टी क्रिकेटशी जुळल्या गेल्यात भारताच्या माध्यमातून. आणि खरोखर जर आपण पाहिलं लहानपणापासून ज्यावेळेस निश्चितच जन्म होतो त्यानंतर 5 ते 6 वर्षानंतर आपल्याकडे बॅट येते. तीच बॅट नंतर कधी टेनिस क्रिकेटची बॅट, त्याचनंतर कधी ती लेदर क्रिकेटची बॅट होऊन जाते हे देखील आपल्याला माहीत नसतं. असा तुम्हाला सर्वांना वेळ लावणारा क्रिकेट हा खेळ. संघाची धावसंख्या आतापर्यंत 24, अजूनही 24 चेंडूमध्ये 18 धावा करायचे आहेत. आणि खरोखर एक चांगलं नातं आपल्याशी राहिलंय क्रिकेटचं. म्हणूनच आपण अक्षरशः डोक्यावर घेतो कृष्णा सातपुतेला, आपण अक्षरशः डोक्यावर घेतो टेनिस क्रिकेट स्टार ओंकार देसाईला, आणि त्याचबरोबर जेवढे काही क्रिकेटर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून जुन्या क्रिकेटरचा विचार केला, उमेश मांजरेकर सर असतील, अविनाश यादव असतील, असे अनेक दिग्गज खेळाडू. निश्चितच काही नावं प्रत्येक वेळेस घेणं माझ्याकडून शक्य नाही, परंतु ज्यांनी ज्यांनी क्रिकेटमध्ये योगदान दिलं, चंद्रा सर असतील राहुल 11 त्या सर्वांचं निश्चित या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतोय की तुमच्या माध्यमातून क्रिकेटला आता मात्र सुगीचे दिवस यायला सुरुवात झालेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार संदेश पाटे. यावेळेला पहिला चेंडू लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न, चांगला फटका, शॉर्ट आर्म पुल, चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चेंडू सीमारेषा पलीकडे, 6 धावा षटकार. थँक्यू डीजे. भला मोठा प्रवास इथे पुणे विभागातून या खेळाडूने केला, परंतु यावेळेला धावा थोड्याशा कमी पडल्यात, परंतु एवढीच चांगली बॅटिंग. पालघरचे खेळाडू खेळतायत. यावेळेला चांगला फटका, टायमिंग चांगला आहे, क्षेत्ररक्षक धावतोय, परंतु तेवढाच बेमिसाल अव्वल दर्जाचा झेल तिथे टिपला जातोय अफजल शेख यांच्या माध्यमातून. फलंदाज बाद. तर प्रथमेश सर्वांनी विनंती आहे डिविलियर्स पहिल्या लाईनवर चौथ्या पायरीवर जे प्रेक्षक आहेत त्यांना पायवर सांगा. आमच्या नवी मुंबईतले घनसोलीचे काही प्रेक्षक इथे आलेत, त्यांचं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. कुठलीही स्पर्धा असो खुल्या गटातली सातत्य त्यांच्या माध्यमातून राहत आहे. तुमचं स्वागत आहे. किरण मेहर यांचं देखील आगमन झालंय. नगरसेवक ट्रॉफी शिरवणे अक्षरशः यंदाच्या सत्रामध्ये पावसाळी स्पर्धेमधली एक मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. त्या स्पर्धेचे खरे सूत्रधार, त्यांचं स्वागत. संघाची धावसंख्या आतापर्यंत 30, अजूनही धावा करायच्या 12. या मॅचमध्ये 42 धावांचं लक्ष आपल्यासमोर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय गौतम आकरे मॅन फ्रॉम दांडी पालघर, एक छोटस गाव चारी बाजूने पाण्याने वेढलेलं गाव.
चांगला फटका यावेळेला बॅकफुटला गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली. पहिलेच माहिती होतं सुमितला कुठल्या दिशेने बॉल वळण घेईल आणि यावेळेला अतिशय बेमिसाल कवर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय. चार रन. थँक्यू. गोलंदाजाचा हात रीड करणं देखील एक कला आहे आणि ती कला निश्चितच खूप चांगल्या प्रमाणात अवगत आहे सुमितला. माहिती होतं कुठल्या दिशेने बॉल वळेल. संदेशाचा पुन्हा एकदा बॅकफुटला गेला, चांगला पंच आपल्याला पाहायला मिळतोय. कट केला चेंडू पॉइंटच्या वरून, एक रन कम्प्लीट केली जाते आणि एकाच धावर इथे थांबावं लागेल. चांगला निर्णय मी म्हणेन गौतम आकरे याचा. अतिशय चांगलं प्रदर्शन राहिलं होतं दांडी स्पोर्ट या टीमचं देखील. एकाच गावातले सर्व खेळाडू एकत्रित होऊन शक्ती ट्रॉफीमध्ये खूप चांगलं प्रदर्शन या टीमने केलं होतं. प्रेक्षकांची मनं जिंकली होती. पराभूत जरी झाला होता संघ परंतु प्रेक्षकांनी दाद दिली होती यांच्या सर्वच खेळाडूंना. तर अजूनही 35 धावा झाल्यास 7 धावांची आवश्यकता असेल. आता मात्र सुरेख लाईन ते निश्चितच फिरकीवर तालावर नाचवलंय फलंदाजाला. हीच खासियत आहे संदेशाची. ज्या ज्या वेळेला संदेश हातामध्ये बॉल येतो पहिले वेगाने गोलंदाजी करायचा संदेश, परंतु आता मात्र फिरकीवर जास्त भर दिलाय. दोन्ही दिशेने वळण घेणारे चेंडू असतात. यावेळेला क्विकर वन वेगाने चेंडू टाकला होता परंतु थोडासा मागे टाकलेला हा चेंडू. एक धाव मात्र मिळते फलंदाज गौतम आकरेला. संघाची धावसंख्या पुढे सरसावते धावा झाल्यात आतापर्यंत 36. अजूनही या मॅचमध्ये 6 धावांची आवश्यकता असेल 12 चेंडूमध्ये. या आपण जाऊया स्कोरकार्डकडे. सुमित ढेकले 5 चेंडूचा सामना केलाय, 10 धावा, स्ट्राईक रेट 200. करण मोरे 11 चेंडू फेस केले, 24 धावा. आणि इथे मात्र चांगला झेल अफजल शेखने टिपला संदेश पहाटेच्या गोलंदाजीवर. गौतम आकरे नुकताच न्यू मॅन सध्या क्रीजवर आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू फेस केलेत आणि 1 धाव त्याने मात्र त्याच्या बॅटमधून काढलेली आहे एक्स्ट्रा. आतापर्यंत 1 लेग बाईच्या रूपाने. तर गोलंदाजीचं विश्लेषण तुम्ही पाहू शकाल. 2 ओव्हर 23 रन संदेश पहाटे. इकॉनॉमी 11.50. राजेश सोरटे 1 ओव्हर 12 रन 12 ची सरासरी. गोलंदाज अफजल शेख तयार. अफजल मखदूम आपण पाहू शकाल आपल्या बॉलिंग मार्कवर तयार होतील. 36 धावा 6 रन जुनी आवश्यक असेल. ऑन ड्राईव्ह इथे केलाय तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मात्र मिळेल. गौतम आकरेला माहिती आहे सध्या जर आपण विचार केला सामन्याच्या अगदी जवळ जाऊन आपण पोहोचलोय फिनिश करण्यासाठी. पाहूया फिनिशिंग स्टाईलमध्ये फिनिश करतोय का हा सामना फलंदाज सुमित ढेकले. खासियत आहे सुमित ढेकलेची षटकार चौकाराने मॅच फिनिश करण्याची. मागेच एक व्हिडिओ तुम्ही पाहिली असेल पहिली बॅट कुठली वापरली होती सुमित ढेकलेने त्याच्या व्हिडिओमध्ये दाखवलं त्याने. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून असेल किंवा यूट्यूबच्या माध्यमातून असेल कशा प्रकारे त्याची घोडदौड राहिली टेनिस क्रिकेटमध्ये हे त्यांनी सांगितलं त्याच्या इंटरव्ह्यूमध्ये. तर पाहू शकाल सुमित ढेकले तयार. आता मात्र स्टाईलमध्ये ही मॅच फिनिश केली. मी म्हटल्याप्रमाणे चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आणि हा सामना जिंकलाय शिवशक्ती पाले अमरनाथ पालघर या संघाने म्हणजे सुखदेवजी मडवी यांच्या संघाने. वेल प्लेट शिवशक्ती पाले अमरनाथ.